हॅलो फ्रेंड्स कल्याणी किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण कैरीपासून छान मस्त असा पदार्थ बनवणार आहोत कैरीचा टक्कू हा जे पदार्थ आहे तुम्ही तो तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर वापरू शकता आणि अगदी पाचच मिनटात हा तयार होतो खूप जास्त वेळ लागत नाही पण खूप छास्त मस्त चविष्ट हा तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी तर कैऱ्या घेतलेले आहे मी दोन कैऱ्यांचं बनवणार आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कैऱ्या कमी किंवा जास्त करू शकता आणि हे आपल्याला अशा प्रकारे याचं देट काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम याचं डेट काढून घ्यायचं आहे आणि देट काढून घेतल्यानंतर ते आपण किसनीने किसून घेणार आहोत तर आपल्याला किसनीची जी मीडियम साईज आहे त्यांनी किसायचं आहे एक खूप बारीक साईज असते एक मोठी असते आणि एक मिडियम असते तर आपल्याला मीडियम साईजने हे किसून घ्यायचं आहे कारण की मोठ्या साईजने जर किसलं तर ते खायला कचकच लागतं आणि बारीकने जर किसलं तर ते खूप बारीक होऊन जातं त्यामुळे मीडियम साईजने आपल्याला हे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि आपण याला किसून आपण या शिजवणार नाही आहोत आपण हा कच्चाच बनवणार आहोत त्या त्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही आणि खूप मस्त तयार होईल तर याला आप आपल्याला फक्त याची हे घ्यायचं आहे त्याची कोय आपल्याला घ्यायची नाही आहे कोय जर घेतली तर ते आपल्याला कोय थोडीशी कडवट लागते त्यामुळे कोय घ्यायची नाही आहे तरी ते मी हे व्यवस्थित किसून घेतलेलं आहे बघू शकता तरी आपल्याला आता थोडंसं हाताने पिळून घ्यायचं आहे म्हणजे याचं जे आंबट पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पिळून घेतलेलं आहे आणि बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मिरची पावडर ॲड करायची आहे लाल मिरची पावडर मी एक चमचा लाल मिरची पावडर इथे टाकून घेतलेली आहे मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि यामध्ये आपल्याला किसलेला गुळ जो असतो किसलेला गुळ टाकायचा आहे गुळ किसून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये ॲड करायचं आहे कारण की आपल्याला हे शिजवायचं नसल्यामुळे गुळ हा किसूनच वापरायचा आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हाताने आपण पहिले चमच्याने आणि नंतर हाताने हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे हा गूळ जो आहे तो पटकन हा यामध्ये मिक्स होईल कारण की आपण ह्याचं जे कैरीचं पाणी जे आहे ते हाताने पिळून काढलेलं आहे टाकून काढलेलं आहे त्यामुळे ते, ते एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो तर इथे हे मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि गुळाचं प्रमाण तुमच्या कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर इथे तेल घेतलेलं आहे फोडणीच्या भांड्यामध्ये त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि कडीपत्ता टाक आणि मिर एक मिरचीचे तुकडे मी इथे टाकलेले आहे कारण की आपण लाल मिरची पण वापरलेली आहे त्यामुळे हिरवी मिरची जी आहे ती एकच आपण यामध्ये ॲड करायची आहे आणि फोडणी व्यवस्थित तयार झाली की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग जो आहे तो फोडणीमध्येच टाकायचा आहे म्हणजे याची चव जी आहे ती छान लागते तर आता ही फोडणी जी आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे तर बघू शकता गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या कैरीवर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आता फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही हे बघू शक तिखट आणि मिठाचं प्रमाण हे बघून घेऊ शकता आणि कोथंबीर टाकणार आहे मी इथे जर तुम्हाला तिखट आणि गुळ जर पाहिजे असेल तर तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता आणि बघा तुम्ही झटपट ही तयारही झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्या कैरीचं टक्कू जे आहे ते ती तयार झालेलं आहे खूप मस्त झटपट तयार होणारं ही रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू अशा छानशा झटपट होणाऱ्या आणि मस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय